नमस्कार मैत्रिणींनो, आपणा सर्वांचं स्वागत आहे उद्योग मैत्रिणींच्या यूट्यूब चॅनलमध्ये। मैत्रिणींनो, महाराष्ट्र शासन महिलांच्या आर्थिक विकासासाठी आणि सामाजिक विकासासाठी अनेक योजना राबवत आहेत आणि याच योजनेपैकी एक योजना आहे स्वयंसिद्धी परतावा योजना। आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेऊया काय नेमकी ही योजना आहे स्वयंसिद्धी परतावा योजना आणि या योजनेतून महिला उद्योजकांना, महिला बचत गटांना नेमका कसा फायदा होणार आहे। तर कुठेही जाऊ नका आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि जरूर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि उद्योग मैत्रिणींचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का की महिला स्वयंसिद्धी परतावा योजना या योजनेअंतर्गत महिला उद्योजकांना 5 ते 10 लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे। बरं, 5 ते 10 लाखापर्यंत केवळ कर्जच नाही मिळणार आहे तर यातील 12% व्याजाचा जो परतावा आहे तो ओबीसी महामंडळातर्फे दिला जाणार आहे। ही जी योजना आहे ही योजना खास करून इतर मागासवर्ग प्रवर्गातील महिलांसाठी राबवली जात आहे। राज्य शासनामार्फत या महिलांसाठी त्यांच्या हाताला स्वयंरोजगार मिळावा, त्यांना काहीतरी स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी ही योजना राबवली जात आहे। ही योजना महिला आर्थिक विकास महामंडळ संचलित लोकसेवा साधन केंद्राच्या माध्यमातून म्हणजेच CMRC मार्फत राबवली जात आहे। आता नेमकं या योजनेचं स्वरूप काय आहे तर महिला बचत गटातील महिला या योजनेसाठी पात्र आहेत, परंतु अट एकच आहे की त्या महिला बचत गटातील 50% महिला ह्या मागासवर्गीय प्रवर्गातील असाव्या। जो अर्जदार आहे त्याचं वय 18 ते 60 असावं। दुसरी गोष्ट म्हणजे 60 वर्षावरील महिलांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही। अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, म्हणजे महाराष्ट्राबाहेर ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी ही योजना लागू होणार नाही। अजून एक गोष्ट आहे ते म्हणजे ज्या महिला बचत गटांनी कर्जासाठी अर्ज केलाय त्यांना पहिल्या फेरीसाठी केवळ 5 लाखापर्यंत कर्ज मंजूर होणार आहे आणि ज्यावेळेस त्या कर्जाची परतफेड होईल त्यावेळेस दुसऱ्या फेरीसाठी त्या 10 लाखापर्यंत कर्जासाठी अर्ज करू शकतात। अजून एक महत्त्वाची अट आहे ती म्हणजे जो अर्जदार आहे त्याने यापूर्वी कुठल्याही प्रकारच्या महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा आणि जर लाभ घेतला असेल तर त्याची कर्जाची परतफेड पूर्ण केलेली असावी। त्यासाठीचे जे प्रतिज्ञापत्र आहे किंवा स्वयंघोषित प्रमाणपत्र आहे हे त्यांनी सादर करणं आवश्यक आहे। आता अर्जासोबत अर्जदार महिलेने काय काय डॉक्युमेंट्स त्यांनी जुळवले पाहिजेत किंवा काय काय डॉक्युमेंट्स किंवा काय काय कागदपत्रांची पूर्तता केली पाहिजे, तर पहिलं म्हणजे रहिवासी असल्याचा दाखला, म्हणजे तुमचं रेशन कार्डचं झेरॉक्स किंवा तुमचं आधार कार्डचं झेरॉक्स। दुसरं म्हणजे वयाचा दाखला, म्हणजे बर्थ सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला। तिसरं म्हणजे तुमचं जातीचं प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट। चौथं तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे CMRC कडून प्रमाणित तुमचं कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला आणि 5वी महत्त्वाची गोष्ट लागणार आहे म्हणजे तुमचं बचत गटाचं बँकेच्या पासबुकचा झेरॉक्स प्रत तुम्हाला सोबत जोडावी लागणार आहे। मैत्रिणींनो, आता तुम्हाला ही योजना नेमकी काय आहे आणि या योजनेसाठी नेमक्या काय अटी शर्ती आहेत, काय डॉक्युमेंटची पूर्तता करावी लागणार आहे याची संपूर्ण माहिती मिळाली। आता ही योजना जी आहे ती संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने कार्यान्वित केली जाणार आहे, म्हणजे संपूर्ण प्रोसेस ही ऑनलाईन आहे आणि या योजनेमध्ये जे काही तुम्हाला कर्ज मंजूर होणार आहे त्याची कर्ज मंजुरीपासून ते वसुलीपर्यंतचं संपूर्ण त्याच्यावर देखरेख ही महिला आर्थिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ म्हणजे CMRC मार्फत देखरेख केली जाणार आहे। मैत्रिणींनो, तुमचे मला महाराष्ट्रातून फोन येत असतात की आमच्यासाठी नेमकी काय योजना आहे, तर महिला स्वयंसिद्धी परतावा योजना ही खास तुमच्यासाठी आहे, तुमच्या उद्योग व्यवसायाला बळ देण्यासाठी आहे। तर जरूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि उद्योग मैत्रिणींचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।